आपण चितवनमधील इच्छा कामना या गावात आहोत आणि या गावातून दिसणारा हा सुंदर असा डोंगर आणि या डोंगरावरती असलेले हे ढग आपण आता इथे पाहू शकता. सुंदर असं दृश्य आहे. हा संपूर्ण चितवन काठमांडूकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या बाजूला गोरखपूर आहे. हे सगळे रस्ते इकडे आहेत. रस्त्यावर ह्या बाजूला देखील पूर्ण डोंगराळ असा प्रदेश आहे. छान असं लोकेशन आहे. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं चालू असल्यामुळे खूप गाड्या स्लो चालतात आणि पण नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा रस्त्यांची होते आणि त्यासाठी खूप चांगलं चांगलं यंत्रसामग्री लावून रस्त्याचं काम सुरू आहे. आपण आता चितवनमध्ये आलेलो आहोत. या त्याने या ठिकाणी आपण जंगल सफारीला जायचं आहे. त्याच्याबद्दल आपण हॉटेल रॉयल सफारीमध्ये राहणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर आपण जंगल सफारीसाठी निघणार आहोत. सुंदर असं हॉटेल आहे आणि आता सगळे उतरायला लागले आहेत बसमधनं. ही बस हॅलो सर करून असं फोन आणि इकडे तर चालेल आता रॉयल सफारीतून आम्ही पावणेचार वाजलेले आहेत. आता आम्ही रॉयल सफारीतून इकडे जाण्यासाठी निघालो आहे. जंगल सफर आहे. त्या जंगल सफरसाठी सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता गाडी येईल. त्या गाडीतून आम्ही सगळे यातून जंगल सफारीला जाऊ. या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आम्हाला या जंगल सफारीत बघायला मिळतील. सगळे आता जंगल सफारीला निघालेले आहेत. या गाड्या सगळ्या तयार झाल्या आहेत. सगळे गाडीत बसून निघाले आता. जंगल सफारीत निघाले आहेत.
आता व्याघ्र प्रकल्पात एंट्री केलेली आहे। या ठिकाणी माणसांचं मोजणी होईल आणि मग आपल्याला आतमध्ये प्राणी बघायला जाता येईल। आपण आता चितवनच्या जंगल सफारीला निघालो आहोत। इथे आता आपले विविध प्राणी आणि पक्षी दिसतील, बघूया काय काय दिसतंय ते। गुड नेम प्लीज। हाँ, मेरा नाम रमेश चौधरी है, मैं आप लोगों का गाइड हूँ। अभी जीप सफारी के लिए तो सफारी करते हुए कुछ नियम भी पालन करने पड़ते हैं, जैसे कि हल्ला मत कीजिएगा, कि आपके पास प्लास्टिक वगैरह है वो बाहर मत रखिएगा, और कोई भी जानवर दिखाई देगा हल्ला मत। ये हल्ला करते टाइम में आपका कभी कभार ये अटैक भी हो सकता है, तो कभी जल्दी भी भाग सकता है। ये सफारी करते हुए कोई भी जानवर श्योर नहीं रहता है। ये आप जंगल में आए हैं, ये आपका शू जैसा नहीं रहता है। जो आप मन से चाहते ये वाला दिखाओ, कभी दिखाई दे सकता है, कभी नहीं भी दिखाई दे सकता है। इसलिए शाम के साथ आप लोग दोनों तरफ ही देखिए, कभी इस साइड में भी दिखाई दे सकता है, तो कभी उस साइड में। फोटो निकलने के लिए गाड़ी रोकोगे ना? हाँ, जब कोई जानवर दिखाई देगा मैं खुद ही गाड़ी रोक के आप लोगों की फोटो खींचेंगे। सामने देखो, ये राइट साइड में देखो, लेफ्ट साइड में देखो, पीछे देखो, कहीं पे भी देख सकते हैं आप। क्या बोलते हैं इसको? 30,000 ताल म्हणून म्हटलं जातं आणि जंगल सफारीचा हा भाग आहे। हे चितवनमधील गावांना ह्या कॅनलमधून पाणी जातं आणि त्याच कॅनलमध्ये प्राण्यांना देखील पाणी पिण्यासाठी येतात, आणि त्यातूनच आपल्या संध्याकाळच्या वेळेला पाणी आपलं पिण्यासाठी प्राणी येतील ते आपल्याला बघायला मिळतील। आता संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि आता आपण प्राण्यांना घरी जायची वेळ असते, त्याच्याबद्दल ते आपले जेवून पाणी पिऊन जातात। बघूया आता आपल्याला काय बघायला मिळतं आहे ते। गाईडच्या म्हणण्यानुसार हा जो कॅनल आहे हा कधीही सुकत नाही, याच्यामध्ये 12 महिने पाणी असतं आणि ते पाणी जे आहे ते गावकऱ्यांना देखील मिळतं आणि ह्या जंगलामध्ये असलेले जे प्राणी पक्षी आहेत त्यांना पिण्यासाठी देखील हे कामाला येतं। आणि हे जंगलातून गेलेली जे कॅनल आहे हा पुढील गावांना देखील पाणी पुरवठा करतो, त्याच्यावरती गावाचा उदरनिर्वाह होतो। ताल आपल्याकडनं एक काळ्या रंगाचा कर्पूरचा चुकला शूट करताना आपण पुढे याची बोलत होतो आपल्या गाईडशी, तेव्हा एक सुंदर असा पक्षी आपल्याकडनं चुकला। तो जो साधारणतः त्याच्या पायापासून त्याच्या मानेपर्यंत जी उंची होती ती साधारणतः 3.5 ते 4 फुटाची होती, एवढा मोठा तो कर्पूरचा होता। खूप छान फाटतो पिक्चर जवळ घेतला जास्त आहे की नाही फाटतो। इथे गरुड आहे, 2 आहेत, ते बसलेत, पण त्याला आपण झूम करायला गेलो तर लेन्स ग्रेन्स फाटत आहेत म्हणून आपण त्याला शूट करत नाही आहे, म्हणजे लांबूनच शूट करतो आहे।
जंगल सफारीला आपण कुठेही जा जगामध्ये त्या ठिकाणचे काही नियम असतात ते पाळावेत. एक तर प्राणी असताना त्यांना मारू नये संरक्षण करावं, त्याबरोबर आपण आणलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या ह्या देखील त्या जंगलात फेकू नयेत की त्याच्यावर त्यांच्या प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घ्यायची असते. आणि जंगल सफारीला जेव्हा याल तेव्हा याच्यात जास्त न बोलता शांततेत जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुम्हाला छान असे पक्षी आहे प्राणी सगळे बघायला मिळतात. तुम्ही बडबड केले आवाज केला तर ते पळून जातील, परंतु तुम्ही शांत बसून राहिला तर तुम्हाला त्यातले विविध त्यांच्या कला आहेत ते दाखवू शकतात किंवा त्यांचे हालचाली तुम्हाला नीट टिपता येतील. आणि त्यांच्या हालचालीवरनं तो उग्र झाला आहे, चिडला आहे का, शांत आहे का, मजा करतो आहे, हे सगळं तुम्हाला त्यात टिपता येतं. त्यामुळे जंगल सफारीला येताना हे नियम नक्की पाळावेत. या जंगलामध्ये जास्तीत जास्त सागाची झाडं आहेत. आपल्याकडे सांबर दिसेल चला गया, चला गया, निकल गया वहां से. हा ते काय येऊन पाणी पिऊन गेले ते बघा, ते खड्ड्यात पाय कर दिले, त्याचे पाणी पिऊन ते वरती गेलं होतं. ते आहे ते का खेळते बघा तिथे. हो हो वारुळ बघा किती छान आहे. आडवं हे आमोती ताल म्हणून भाग आहे, चितवन सफारी मधला भाग नागवेल आहे. समोर नागवेलीच भरपूर झाड आहेत. या ठिकाणी हरणांचा कळप आहे, हा बघा चितळ हरण हे आहे. दुसरा बडा में पडता है, इससे भी बड़ा होता है उसको सांबर डियर बोलते हैं. काही लोक सायकलवरती फिरतात, काही लोक मोटरसायकलवरती फिरतात. मोटरसायकलवरनं देखील चितवनमध्ये राईड आहे, त्याबरोबर सायकलवरच्यामध्ये पण तुमचं जंगल सफारी करू शकता. त्यासाठी फॉरेस्टचा एक आदमी माणूस आणि आपण असे वेगवेगळ्या सायकलवरती जंगल सफारी करू शकतो. नऊशे 52 स्क्वेअर किलोमीटरचं हे चितवनचं सफारीचं जंगल आहे. हे वारुळ बघा इकडे. चितवन जंगल हे 952 स्क्वेअर किलोमीटरचं आहे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्यामध्ये वाघ आहे, चित्ता आहे, हत्ती आहेत, अस्वल आहेत, पक्षी देखील विविध प्रकार आहेत. त्यातला आपण
गरुड़ जो है ते अपन दोन गरुड़ आता सगळ्यात पहिले बघितले होते। तशी मगर है पाण्यामध्ये, इकड़े हरण है, चितळ है, सांबर है। शेकडो प्रकार की विविध झाड आहेत, जास्तीत जास्त सागाची झाड आहेत आणि उंचच्या उंच आहेत। म्हणजे एकेका झाडाचं उंची जी आहे ते 150 ते 200 फूट पर्यंत वरती आहे। तुम्ही बघू शकता किती वर पर्यंत आहे म्हणजे। अजूनपर्यंत आपल्याला गौरव्याशिवाय दुसरं काहीच बघायला नाही मिळालं। या एरियाला हजारी ताम म्हणून म्हटलं जातं। इकडे आतमध्ये पण तलाव आहे, त्यामुळे या तलावाच्या किनारे देखील ते प्राणी असू शकतात। असेल आहे गाव असेल म्हणून ते लोक बाईक घेऊन आत जातात। ते फॉरेस्टचे लोक असेल बहुतेक। इथं आपल्याकडे खाली उतरवलं वाटतं तिने बघायला। चितलून नॅशनल पार्क म्हणून त्याचं नाव आहे। 20,000 ताल हा इकडचा लेक आहे। ताल म्हणजे तलाव आणि त्याचा हा एरिया आहे। इथे काय काय आहे ते सगळं याच्यामध्ये आहे। याची पूर्ण अशी माहिती याच्यात इथे दिलेली आहे त्यांनी। त्याची पूर्ण अशी माहिती दिलेली आहे। सुंदर असं कॅनॉलचा व्ह्यू, सुंदर अशी झाडं दिसत आहेत। या ठिकाणी काय काय आहे त्याची पूर्ण माहिती या याच्यात दिलेली आहे। नकाशा आणि तिथे काय प्राणी बघायला मिळू शकतात त्याची पूर्ण अशी माहिती आहे। शूटिंग करतो आमचा ट्रिपचा ग्रुप। अर्धे लोक इकडे फिरत आहेत। लैला मजनूचा फोटो सेशन चालू आहे या ठिकाणी। लैला झाडाच्या फांदीवर बसले मजनू फोटो काढतोय। हे असं सुंदर असं दृश्य, या ठिकाणी सुंदर असं वारूळ आहे। बरोबर दादा बसा बसा आपण काढा फोटो थांब जरा मुंग्यात मुंग्या याच्या पण दुसऱ्या पार्ट मध्ये जाणार आहोत। सुंदर असा सूर्यास्ताचा नजारा।
ते समोर पण हरणे ते बघते समोर हरणे तिकडे गरुड आहे गरुड अरे थोडा आगेलो थोडा आगेलो गरुड बसलेला आहे त्या झाडावरती तू आला बाहेर आला बाहेर येतो पण त्याला येता येत नाहीये घसरतो परत खाली तू आला तीन आहे तीन पण तेव्हा खाली इकडे पण इकडे दोन इकडे तीन बापरे अजून किती असतील काय तीन गेंडे बघा गेंडावरती भरायला बघा तो बघू आपण झूम करून बघू किती दिसतोय व्यवस्थित इकडच्या बाजूला यायचं तू किती बाबा दोन बच्चे आणि मायका आई वडील आणि ते बच्चा या ठिकाणी आपल्याला मगर दिसतीये आपण करू तिला झूम बघा कसं दिसतंय ते सुंदर कॉलर कॉलर बघ ना शर्ट कॉलर खांदा कलर चेहऱ्याचा कलर नाही कोटचा कलर वेगळा आहे पाहिजे ना
पांढरा शर्ट आणि अय्या खाली ओम दिसतोय क्लियर कुठे पाहिजे खाली एकदम छोटा ओम ओम क्लियर आहे थोडासा आगेलो एक मिनिट बस सुंदर है ये जाना फोटो नाम आ गया अभी फोटो दे नाम आ जाएगा ये ओके चले एक मिनट काशातला सुंदर असा नजारा रंगीबिरंगी छटा अरे आभाळाच्या सुंदर अशा रंग छटा आपण बघू शकता सुंदर असा नजारा आता आपण जंगल सफारी करून पुन्हा हॉटेलवरती आलेलो आहोत संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण जंगल सफारी करून आलेलो आहोत आणि नेपाळमधला हा शेवटून दुसरा दिवस आहे उद्या आपण इकडून गोरखपूरला जाणार आहोत गोरखपूरनं परत मुंबईसाठी गाडी आहे तर आज आपण सगळे जंगल सफारी करून आलो आहोत आणि उद्या आपल्याला सकाळी 3 वाजता उठून लुंबिनी करण्याचा प्रयत्न करणार आहोत लुंबिनीला गौतम बुद्धांचं जन्मस्थान आहे आणि त्या ठिकाणावरनं आपण नेपाळ बॉर्डरवरनं गोरखपूरमध्ये म्हणजे पूर्ण भारतात जाणार आहोत